कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालय सुरू केली जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, तसेच मुलांना सुद्धा लसीचा डोस दिलेला असावा. याबरोबरच शाळेत येण्यासाठी पालकांचं सहमतीपत्र आवश्यक असणार आहे. या अटीवरच शाळेत प्रवेश दिला जाणार. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि लसीकरण प्रमाण वाढवण्यासाठी शासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली. तालुक्यातील लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने सूचना केल्या. शासनातर्फे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू केलेल्या निर्बंधांचे तालुक्यात तंतोतंत पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी, तसेच 100% लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.